विद्यार्थी मित्रांनो कशा सगळे बरे आहात ना। आज आपण लिहिलेले अब्दुल कलाम हा जो पाठ आहे या पाठाचा दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे। तर कालपर्यंत आपण काय पाहिलं, तर डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना वाचनाची कशी आवड निर्माण झाली, त्याबरोबर त्यांचा जो दूरचा भाव होता शमसुद्दीन, त्याचा त्या जीवनावरती कसा प्रभाव पडला हे आपण पाहिलं, त्याबरोबर वर्तमानपत्र लोक कशा कशासाठी वाचनासाठी घेत असत ते आपण पाहिलेलं होतं, बरोबर आहे। आता पुढचा जो काही भाग आहे तो आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। बघा, माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले। अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्र किनारी ते रोज काम करू लागले। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या वडिलांनी कसलं काम करायचं ठरवलं होतं, तर नौका बांधण्याचा व्यवसाय, नौका म्हणजे होड्या किंवा मोठमोठे जहाज बांधण्याचा व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं। मग त्याच्या मदतीसाठी त्यांनी अहमद जलालुद्दीन नावाच्या एका कंत्राटदार बरोबर ते रोज काम करू लागलेले होते। पुढे बघा, जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले। आणि नंतर या अहमद जलालुद्दीनने काय केलं, या एपीजे अब्दुल कलाम यांची जी बहीण होती तिचं नाव काय होतं, तर जोहरा। तर या जोहराशी या जलालुद्दीन बरोबर विवाह झाला आणि त्याचं आणि आमचं नातं निर्माण झालं। मग जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दीनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही। बघा, म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं, मग त्या दुसऱ्या महायुद्धाची ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घटना आहेत, त्या घटना जलालुद्दीन लहानपणी एपीजे अब्दुल कलाम यांना सांगायचे। आणि मग एपीजे अब्दुल कलाम काय करायचे, तर दीनमणी मधले जे काही शीर्षक आहेत, त्या शीर्षक हेडिंग्स त्याला आपण म्हणतो, त्या बातम्या शोधायचे। पुढे बघा, आमच्या छोट्या दुरुस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते, पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली। आणीबाणी पुकारली गेली म्हणजेच काय झालं, तर देशातील निर्माणीची परिस्थिती निर्माण झाली, म्हणजेच त्यांच्याही गावावरती या दुसऱ्या महायुद्धाचा जो परिणाम आहे तो परिणाम हळूहळू जाणवू लागला। लक्षात आलं, मग काय झालं बघा, त्याचा परिणाम काय झाला या दुसऱ्या महायुद्धाचा, रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली। बघा, पहिला परिणाम झाला, कोणता पहिला परिणाम झाला, तर पंबन गावाहून रोज वर्तमानपत्र यायचे, बरोबर की नाही, वर्तमानपत्र आणणारी जी काही रेल्वेगाडी आहे ती रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली, हा पहिला परिणाम। हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता। मग चालत्या रेल्वेगाड्यातून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात। धनुषकोडी तामिळनाडूमधलंच एक गाव आहे, म्हणजे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान काय केलं जायचं, कारण गाडी थांबत नव्हती, त्याच्यावरती त्यांनी पर्याय शोधला। काय शोधला पर्याय, तर चालत्या गाडीतून वर्तमानपत्राचे जे काही गठ्ठे आहेत ते गठ्ठे फेकत असत खाली रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान। ते गट्टे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कोणीतरी मदतीस हवा होता, माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार, माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला। म्हणजे बघा, कोणतरी मदतीस पाहिजे होता, म्हणजेच मदत करणारा पाहिजे होता त्या शमसुद्दीनला। मग एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की माझ्यासारखा योग्य उमेदवार त्याला कुठून बरं सापडणार, बरोबर की नाही, आणि म्हणून त्या शमसुद्दीननी काय केलं, एपीजे अब्दुल कलाम यांना मदतीला घेतलं। आणि म्हणून ते म्हणताय की पहिली कष्टाची कमाई करायला कोणी शिकवलं असेल, तर त्या शमसुद्दीननी। आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून कोसळून वाहू लागतो। म्हणजे बघा, ज्याने आपल्याला मदत केली त्याला अजिबात विसरायचं नाही हे याच्यावरून लक्षात येतं। तर अर्धशतकानंतर सुद्धा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सुद्धा म्हणतायत की अर्धशतकानंतर सुद्धा मी वळून जेव्हा पाहतो त्यावेळी शमसुद्दीननी माझ्यासाठी जे जे काही केलेलं आहे ते मी कदापि विसरू शकत
नाही आलं लक्षात सगळ्यांच्या पुढे माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली बरं आता शमसुद्दीनने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वावरती कसा प्रभाव पाडलेला होता ते आपण पाहिलं आता आई वडील यांनी कसे संस्कार केले एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरती लहान असताना ते आता आपण या ठिकाणी पाहतो वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकले तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली बघा वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त हे गुण ते शिकले त्याबरोबर आई गुण काय शिकले तर चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती ते शिकलेले होते आंतरिक शक्ती म्हणजे काय मनोबल आंतरिक शक्ती आंतरिक शक्ती म्हणजे मनोबल त्यानंतर पुढे बघा दयाळू वृत्ती दिली म्हणजे आंतरिक शक्ती आणि दयाळू वृत्ती आईकडून शिकले आणि वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकले हे दोन गुण शिकलेले आहेत पुढे बघा अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट संवाद घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा वर्णन केलं शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीन कडून शिकलो तर शमसुद्दीन कडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो म्हणजे बघा लहान असताना प्रत्येकाकडून ते काय काय शिकलेले आहे तेच या परिच्छेदामध्ये आपल्याला पाहायचं आहे तर पहिल्यांदा वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त आईकडून काय केलं आईकडून काय शिकले चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती आणि दयाळू वृत्ती ते शिकलेले आहे तिन्ही भावंड त्यांची जी होती त्यांना सुद्धा अशाच प्रकारचे संस्कार मिळाले परंतु त्यांच्याही पेक्षा काहीतरी वेगळं त्या जलालुद्दीन आणि शमसुद्दीन कडून हे एपीजे अब्दुल कलाम शिकलेले होते तर शमसुद्दीन यांच्याकडून ते काय शिकलेले होते तर चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले आणि शरीराची व डोळ्यांची भाषा ते ओळखायला शिकले त्याचबरोबर शाळेमध्ये शिकायला न मिळालेले जे अनुभव आहे किंवा जे काही शहाणपण आहे ते शहाणपण जलालुद्दीन कडून ते शिकलेले होते म्हणजेच अनुभव जो काही आहे तो अनुभव किती मोठा असतो किती मोठा शिकून जातो ते आपण यांच्या उदाहरणावरून लक्षात येतो पुढे बघा माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत फळाल गेला त्याचे श्रेय मी संशय या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेला प्रभावाला देतो तर अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की एपीजे अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वावरती जो काही प्रभाव पडलेला आहे तो प्रभाव या सर्व मंडळींच्या पुढे पडलेला आहे तर या ठिकाणी आणखी काही शब्द आले आहेत बघा सर्जनशीलता सर्जनशीलता म्हणजे काय सर्जनशीलता म्हणजे निर्मिती करण्याची प्रक्रिया त्यानंतर स्त्रोत स्त्रोत म्हणजे धारा त्यानंतर उगम उगम याचा अर्थ आहे मूळ म्हणजेच या ठिकाणी व्यक्तिमत्व त्यांचं जे काही फुलत गेलं ते या सर्व मंडळींच्या संस्कारामुळे त्यांचं व्यक्तिमत्व फुलत गेलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं विद्यार्थी मित्र हो तर त्यांचे जे वडील आहेत त्यांचे वडील कोणता व्यवसाय करत होते त्याच पद्धतीनं जलालुद्दीन एपीजे अब्दुल कलाम यांना लहानपणी कोणत्या गोष्टी सांगत होता दुसऱ्या महायुद्धाचा जो परिणाम आहे तो दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम त्यांच्या गावावरती कसा पडला त्याच पद्धतीनं त्यांचे आई वडील भाऊ त्याचबरोबर जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती कसा प्रभाव पडला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे लक्षात आलं सगळ्यांच्या